नमस्कार, मी सुदीप आठवले. ऋतुमानाप्रमाणे पावसाळा सुरू झालाच आहे आणि पावसाळ्यात जसे कीटक इतर प्राणी यांची जीवनाची सुरुवात होते तशीच सापांची पण होते. साप घाबरलात ना? साहजिकच आहे. आपल्याकडे सापांविषयी असणारं अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्यामुळे सापांबद्दल आदर नाहीच आहे पण भीती आहे आणि बरेच वेळा किळसवणा प्रकार असं म्हणूनही समजलं जातं. तर चला जाणून घेऊ, साप काय आहेत, ते कुठून आले, त्यांचं खाद्य काय आणि अजून रंजक माहिती. त्या उपजातींपैकी साधारण 55 जाती या विषारी आहेत आणि यातल्याही बहुतांश जाती ज्या आहेत या समुद्रात मिळतात. त्यामुळे तसं बघायला गेलं तर भारतात जमिनीवर मिळणारे विषारे सापांचा आकडा अक्षरशः हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखा आहे. आपल्या माणसांसारखे किंवा इतर प्राण्यांसारखे सापांना हात पाय नाहीत, त्यामुळे त्यांनी स्वतःला उत्क्रांत करून घेतलं आहे आणि त्या उत्क्रांतीमध्ये त्यांनी स्वतःमध्ये असे काही बदल घडवून आणले आहेत की त्याच्यामुळे त्यांना ह्या पृथ्वीवर माणसापेक्षा जास्त काळ राहता आला. त्यांना हातपाय नसल्यामुळे भक्ष्य पकडणं हे त्यांच्यासाठी अवघड असतं. म्हणून मग त्यांनी स्वतःमध्ये परिस्थितिकीय बदल घडवून आणलेले आहेत. जसं की त्यांनी कॅमोफ्लॅज जागा निवडल्या, त्यांचा स्वतःचा रंग कॅमोफ्लॅज झाला आणि ह्यामुळे त्यांना भक्ष्य पकडणं सोपं झालं. त्यांना हातपाय नसल्यामुळे भक्ष्य चावून खाणं शक्य नसतं. म्हणून मग त्यांनी स्वतःच्या जबड्यांमध्ये थोडासा फरक केला. त्यांचे जबडे आपल्यासारखे जोडलेले नसतात, ते वेगळे होऊ शकतात आणि त्याच्यामुळे स्वतःच्या तोंडापेक्षा साईजपेक्षा थोडं मोठं भक्ष्य ते सहज घेऊ शकतात आणि पचवू शकतात, कारण त्यांच्या पोटामध्ये हे अख्खच्या अख्खं भक्ष्य पचवण्यासारखे रसायनं तयार झालेली आहेत. सर्पदंश झाल्यानंतर काय करायचं हा खूप मोठा मुद्दा आहे, कारण आजही भारतामध्ये साधारण 50,000 लोक दरवर्षी साप चावून मरतात आणि ह्याला कारण परत आपलं अज्ञान आहे, कारण आपल्याला माहिती नसतं की काय करायचं. बरेच वेळा बिनविषारी साप चावलेले असतात आणि केवळ साप चावलाय आणि मी मरणार या धक्क्यानेच बरेच लोक मरतात. प्रत्यक्षात विषारी साप चावल्यानंतर सुद्धा आपल्याकडे 3 ते 4 तासाचा कालावधी उपलब्ध असतो, जेणेकरून आपण एखाद्या चांगल्या हॉस्पिटलला पोचलो तर आपला जीव वाचू शकतो. तर आता तुम्ही म्हणाल की चांगली हॉस्पिटल्स कोणती, तर चांगली हॉस्पिटल्स म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर्स किंवा अशी हॉस्पिटल्स जिथे अँटी स्नेक व्हेनम अवेलेबल आहे. ज्या ज्या हॉस्पिटल्समध्ये ICU ही कॅटेगरी आहे तिथे अँटी स्नेक व्हेनम असतात, त्यामुळे अशा ठिकाणी आपण त्या रुग्णाला हलवू शकतो. समजा आपण ह्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेतोय तर त्यामधल्या काळात आपण काय करायला पाहिजे हा प्रथमोपचारसुद्धा खूप गरजेचा आहे. उदाहरणार्थ पूर्वी आपल्या इथे असं सांगितलं जायचं की ज्याला साप चावलेला आहे त्याच्या साप चावलेल्या ठिकाणून रक्त शोषून घेतलं जायचं, पण त्याच्यामध्ये जो शोषून घेतो त्याला पण धोका असू शकतो आणि एवढं करूनही सगळं विष बाहेर निघेल याची गॅरंटी नसते, त्यामुळे ते टाळावं. दुसरी गोष्ट आपल्याला पूर्वी सांगितली जायची ते म्हणजे ज्या ठिकाणी साप चावलाय त्याच्या वरच्या बाजूला ब्लेडनी किंवा धारदार सुरीनी छेद मारावा, जेणेकरून विष जे रक्तात भिंत आहे ते बाहेर पडेल. आणि समजा हे कट करताना एखाद्या मेन व्हेनला आपण कट केला तर सापाच्या विषामुळे कमी आणि त्या रक्तस्रावामुळे माणूस लवकर दगावू शकतो. तसंच आपण जी कट घेताना ब्लेड किंवा सुरी वापरली आहे ती जर एकदम चांगली नसेल तर गँग्रीन पण होऊ शकतो, त्यामुळे तो एक धोका अजून वाढू शकतो, त्यामुळे हे प्रयत्न टाळावेत. सापांबद्दलच्या अज्ञानातून सापांबद्दल बऱ्याच अंधश्रद्धासुद्धा वाढीस लागलेल्या आहेत. नागपंचमी जवळ येते, सगळ्यात पहिली अंधश्रद्धा जी आहे ती म्हणजे साप दूध पितो. खरं तर साप हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे, त्यामुळे दूध पिणं हे त्याच्यासाठी धोकादायक असू शकतं. इनफॅक्ट आहे, जर त्यांनी दूध प्यायलं तर ते हे दूध त्याच्यासाठी विषाचं काम करतं,
त्यामुळे तुम्ही सापाला दूध न देणं हे चांगलं. अंधश्रद्धेबाबतचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा गारुडी आपल्याकडे येतात तेव्हा त्याच्या पुंगीच्या तालावर तो नाचतो. प्रत्यक्षात सापांना कान असे नसतातच, त्यामुळे त्यांना गोष्टी ऐकायला येत नाहीत. त्यांचे जे काही सेन्सेस आहेत हे सगळे त्यांच्या जिभेच्या हालचालीवर जे कण चिकटतात आणि ते आतमध्ये जाऊन आतमध्ये जो जेकब्सन ऑर्गन नावाचा ग्रंथी असते त्याला टच झाल्यानंतर त्यांचे सेन्सेस कळतात. मग गारुड्याबरोबर हे नाचतात कसे काय हा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर गारुडी जेव्हा पुंगी वाजवतो तो तेव्हा एका ठिकाणी उभं राहून पुंगी कधीच वाजवत नाही, तो नेहमी पुंगी हलवणार आणि त्याची पुंगी ही नेहमी भडक रंगाची असते आणि त्या भडक रंगामुळे बरेच वेळा नाग, कारण ते नाग घेऊन फिरतात, हालतात. त्यामुळे पुंगीच्या तालावर नाचता साप हा पुंगीच्या रंगाच्या मुवमेंटवर नाचतो हे जास्त तथ्य आहे. असं पण म्हटलं जातं की साप दुख धरतो. ते काय असतं तर म्हणजे साप आपल्या मागे येतो, तर तसं काही नसतं. असं कदाचित झालेलं असू शकतं. काही साप फिमेल्स ज्यावेळेला मीटिंगमध्ये असतात तेव्हा त्यांच्या शरीरातून एक विशिष्ट द्रव बाहेर पडतो आणि त्या वासावर इतर नर त्याच्या मागे जातात. आता ह्या प्रजननाच्या काळामध्ये जर त्या फिमेलला कोणी एखाद्या माणसाने मारलं असेल काठीनी वगैरे किंवा चपलेनी आणि त्या चपलेला किंवा त्या काठीला त्या फिमेलचा गंध राहिला असेल तर तो गंध शोधत शोधत काही नर मागे गेले असण्याची शक्यता आहे. असं बऱ्याच वेळा नानेटीच्या बाबतीत म्हटलं जातं. तर त्याच्या मागचं सायंटिफिक कारण हे आहे, जर दुख धरत असते तर आम्ही जे लोकांच्या घरी जाऊन सर्प वाचवतो त्यांचं काम कितीतरी सोपं झालं असतं. आम्ही त्या सापाला हात लावून आमच्या घरी आलो असतो आणि ते साप आमच्या घरी आले असते. अशा बऱ्याच अंधश्रद्धा आहेत, त्यामुळे सापांबद्दलचं ज्ञान आपण वाढवून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सर्पमित्र व्हावं, तर ते कसं? सर्पमित्र होण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष साप हाताळायला पाहिजे असंही नाही. त्याच्यासाठी वन खात्यातला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांची स्वतःची एक हेल्पलाईन आहे जिचा नंबर आहे 1926. आम रिपीटिंग 1926, याला कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा जवळचं अग्निशमन केंद्र, पोलीस स्टेशन, किंवा तुमच्याकडे जर एखाद्या सर्पमित्राचा नंबर असेल तर त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ते येतील आणि तुमच्या भागात आलेला साप घेऊन जातील आणि त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत सोडतील. हे जरी गेलं तरी त्याचा जीव वाचेल. त्या व्यतिरिक्त वनखात्याचे किंवा जवळच्या सर्पमित्राचे माहितीपर कार्यक्रम तुम्ही तुमच्या विभागात आयोजित करू शकता. त्यानेसुद्धा लोकांमध्ये जे अज्ञान आहे किंवा जे अंधश्रद्धा आहेत त्या कमी होण्यास मदत होईल आणि तुम्ही अशा प्रकारे सर्पमित्र म्हणून सापांना वाचवायचं खूप मोलाचं काम करू शकता. तर ही सगळी माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला सापांविषयी कदाचित उत्सुकता निर्माण झाली असेल आणि हा प्रश्नही पडला असेल की तुम्हाला अधिक माहिती कुठे मिळेल. तर आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन्स, कम्प्युटर, लॅपटॉप्स, टी व्ही हे सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया असतात आणि त्याच्यावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. आपल्याला पूर्वी आठवत असेल तर डिस्कवरी ऑफ स्टीव्ह आर्विनसारखा माणूस सापांविषयी बरीच माहिती देताना आढळेल. आजकाल गुगल बाबामुळे सुद्धा बऱ्याच गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त अगदी प्रादेशिक भाषांमधनं सापांविषयीची बरीच पुस्तकंसुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे तसं बघायला गेलं तर सापांविषयीची माहिती घेणं तेवढं अवघड राहिलेलं नाही आहे. फक्त एवढंच आहे की या सगळ्या माहितीचा सोर्स तुम्ही शोधणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळा कधीकधी चुकीची माहिती, अर्धवट ज्ञानसुद्धा तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे काही पुस्तकं आहेत नावाजलेली ती तुम्ही बघू शकता किंवा गुगलचे ऑथेंटिकेट सोर्स जे आहेत ते शोधून त्याच्यातनं माहिती मिळू शकते. नॅशनल जिओग्राफिक चॅनल आहे ज्याच्यातनं तुम्हाला माहिती मिळू शकेल. काही वेबसाईट्स आहेत ज्या तुम्हाला ऑथेंटिक माहिती देऊ शकतात. तर ह्या सगळ्यातनं आपल्याला सापांविषयी अधिक माहिती मिळू शकेल.